أنا आम्ही आतापर्यंत त्यांना निवेदन दिले वेगवेगळे मागण्या दिले आतापर्यंत त्यांनी आम्हाला निवेदनामध्ये फक्त आश्वासन दिलेले आहेत या ठिकाणी काम करणाऱ्या सगळ्यांचे पेमेंट होतात एक मात्र जो कंडक्टर वाहक म्हणून काम करतो जो पैसे घेऊन येतो त्याचाच पेमेंट रखडवला जातो त्याला पेमेंट देण्यामागे दोन दोन तीन तीन महिने का लागतात असे प्रश्न विचारल्यावर ते आम्हाला उत्तर देतात की आमची त्याच्यावर कारवाई चालू आहे पण आता हे आंदोलन सर्व आम्ही फॅमिली मेंबर्स किंवा सर्व आम्ही एकत्र काम करतो सर्वांनी मिळून हे आंदोलन पुकारलेलं आहे यात कुणाचा समावेश नाही आमच्या आंदोलनाच्या मागण्या एवढ्याच आहेत की आमचे पेमेंट किंवा आमचे जे PFSI सगळे किंवा बोनस वगैरे ते वेळेवर मिळावे आणि जोपर्यंत हे आमच्या अकाउंटला येत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या काढणार नाही हे आम्ही सगळे वाहक मंडळी आमची एक फॅमिली आहे आम्ही इथे काम करतो आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की आता आम्ही परत आंदोलन करणार नाही हे आमचं लास्टचं आंदोलन आहे या वेळेस आमच्या बाबतीत सकारात्मक निर्णय झालाच पाहिजे कारण मागच्या वेळेससुद्धा विधान परिषदेत आमचा मुद्दा मांडलेला होता तरी त्यावेळेस आम्हाला जे आश्वासन नाही जोपर्यंत आमच्या पूर्ण समस्या आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबाबत जोपर्यंत प्रशासन थोड्याफार पद्धतीने याच्यात सहभाग घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या कामावर येणार नाही किती कर्मचारी आहेत एकूण किती जणांच्या पगार निघाले 700 कर्मचारी आहेत त्याच्यात दोन डेपो येतात एक नाशिक रोड डेपो येतो तर एक तपोवन डेपो येतो